राजन जी आपण मंचकावर बसलात राजे झाला आजपासून आम्ही आपल्याला राजनच म्हणणार बोला कविराज राजन धन्य आहे तुमचे आपण खरंच महान आहात मला सिंहासनाच्या पायरीवर बसवलं इतका मोठा सन्मान दिला तुम्ही आम्हाला या कवी कलशाला अजून काय हवंय कविराज आम्ही तुमचा सन्मान जरूर केला पण तुम्हाला जबाबदारी सुद्धा दिली होय राजा इतरांना त्याचं आश्चर्य वाटलं असेल वाटणारच कारण कविराज तुम्ही सिंहासनाच्या पायरीवर बसणं म्हणजे इतरांचा सत्ता सोपानावरून कडेलो धक्का बसला कारभाराला त्याला इलाज नाही कविराज रायगडाचा एक अलिखित नियम इथं कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उगवत नाही रायगडावर मानानं राहायचं वावरायचं असेल तर कालही पुण्याई असावी लागते आणि आजही जी बिलकुल बर कविराज बोलण्याच्या ओघात आम्ही विसरून जाऊ पण मोरोपंतांच्या वाड्यावर राजवैद्यांना पाठवलंय ना राजन आपलं मन खरंच खूप मोठं आहे मोरोपंतांना जबाबदारी नाकारली पण त्यांच्या प्रकृती करता आपण अस्वस्थ आहात कविराज हो मोरोपंत वडीलधारे आहेत स्वराज्याचे पेशवे आहेत ते आमच्याशी कसेही वागले तरी आम्ही त्यांच्याशी कृतज्ञतेनंच वागायला हवं मी एक सांगू कविराज ज्या क्षणी आम्ही सिंहासनावर बसलो त्या क्षणी आमच्यात शिवतत्व संचारल्याचा भास झाला आम्हाला आमच्या नजरेत समानता आली आणि म्हणूनच की काय आमच्या विरोधात कट करणाऱ्यांविषयी सुद्धा आमच्या मनात दया निर्माण झाली पण एक झालं राजन सर्व सुखावले आमचा प्रयत्न तोच असेल पण कविराज एक गोष्ट आम्हाला कळून चुकली आपण सदा सर्व काळ सर्वांना सुखी ठेवू शकत नाही म्हणजे आजवर तसा प्रयत्न करायचो आम्ही पण अवघड आहे त्यामुळे इथून पुढे ठरवलं आपण आपलं चालत राहायचं कोण काय म्हणेल कुणाला काय वाटेल या कसल्याचाही विचार न करता हा फक्त चालताना शिवविचारांचं बोट सुटू द्यायचं नाही एवढंच बहिणीसा अहो अहो खा खा तोंड गोड करा तुम्ही आमचं तोंड गोड केलं ना अहो ताई साहेब काहीतरी बहिणीसा दक्षिण सुब्याची जबाबदारी आमच्या स्वारींच्या खांद्यावर सोपवून तुम्ही जो विश्वास दाखवलात ना बहिणीसा कसं उतराय व्हावं आम्ही हो पण ताई साहेब याबद्दल आम्ही राजांना काहीच बोललो नाही पण आता तुम्हाला तो अधिकार आहे म्हटलं तुम्ही आता स्वराज्याच्या राणी साहेब आहात राणी साहेब आहोत पण तरीही नवऱ्यानं विचारल्याशिवाय बायकोनं नवऱ्याला सल्ला देऊ नये असं म्हणतात पण एक आम्हाला ठाऊक आहे दादासाहेब तुमचा सल्ला घेतात ते आणि इथंही तुम्ही दादासाहेबांना सल्ला दिलाय हे जाणतो आम्ही सल्ला नाही ताई साहेब विश्वास ठेवला आम्ही त्यांच्यावर शिवाय हरजीराजे दादांना जी जबाबदारी दिली आहे ती ते जावई आहेत म्हणून नाही त्यांची मर्दुमगी त्यांचं धाडस आणि स्वराज्य निष्ठा पाहून त्यांच्यावर दक्षिण सुभा सोपवला हे लक्षात घ्या अगदी खरं पण ही गोष्ट आमच्या स्वारींच्या नाही ना लक्षात येत काय झालं ताई साहेब नाराज झाले जे भाऊराय गणोजी दादासाहेब नाराज आहेत काहीच बोलत नाही चिडले परंतु कारण काय
कारण त्यांना वाटत की सरदार महाडिकांना झुकत माप दिल. कोण कुठला कलश त्याला पायरीवर बसव आणि शिर्केंना शिर्केंना मात्र काहीच नाही दिलं. पण ताई साहेब, शिर्क्यांना तर वतन हवं होतं आणि वतन देणं हे आबासाहेबांच्या धोरणाच्या खिलाफ आहे. किती कबूल आहे, पण आमची मात्र दोन्ही बाजूनी कोंडी होते. एका बाजूला सासर, दुसऱ्या बाजूला माहेर. सासरचे म्हणतात तुम्ही शिवकन्या आहात, मागितलं की मिळेल आणि इथं विषय काढला की मिळतो फक्त नकार. आणि पुढे येतात स्वराज्याची धोरण. मला तर काही सुचत नाही हो. आम्हालाही काही सुचत नाही ताई साहेब. ज्यांना आम्ही वतनाबद्दल नाही म्हणतोय ते आमचे दादासाहेब आहेत, आमचे मोठे भाऊराया आहेत. पण आम्ही माहेराला नकार देतोय, तिथे सासरचा आब राखतोय. आमचीही घुसमट होते हो. कशाला घुसमट करून घ्यायची, जे आहे ते बसून बोलावं. आम्हालाही तेच वाटतंय. सगळ्यांनी बसावं, सगळ्यांनी बोलावं. वहिनीसा काही करा, काही करा, पण ही कोंडी फोडा. फसवणूक म्हणजे फसवणूक, ती पण भरदरबारात सगळ्यांच्या साक्षीनं. काय फसवणूक केली तुम्ही? गुतलाचा छत्र धरण्यात म्हणून ध्यानात आलं नाही तुमच्या? अहो असं काय करताय गणोजीराव? अहो आपल्या येसूचं मालक, आमचं जावई, स्वराज्याच धनी झालं. अहो केवढा मोठा आनंद. आनंद त्यांच्या या आनंदापायी आमच्या वतनाचा विषय पाण्यात ढेकूळ विरघळावा तसा विरघळवून टाकला तुमच्या जावय. आम्ही असं म्हणतो कशापायी तुम्ही लावून धरली? नाही आमासनी काही वाटत नाही वतनाच, झालं तर तुमच्या तीन भावासनी काही वतनाचं वाटत नाही. वाघोजी, संभाजी, देवबा राजे हे तर विषय सुद्धा काढीत नाहीत. महाराजांनी सांगितलं आणि त्यांनी ऐकलं ही समजून घ्या. ते आमच्या भावांची तुम्ही समजी घातल्या म्हणून. समजी बिमजी काही घातली नाही तर त्यांना स्वराज्याचं महत्व पटलं. ओ आबा, वतनाचं काय ते बोला आता. आणि तुम्ही बोला नाही बोला, आम्ही या भिजलेल्या घोगड्याचा सोक्षमोक्ष लावणार. गणोजीराव जरा सबुरीनं घ्या. सबुरी, सबुरी, आज पात्र सबुरीच धरून बसलो होतो ना. हातात काय आलं आमच्या वाटण्याच्या अक्षता? आता नाही, आज एक तर वतन नाहीतर पतन, दोन्ही पैकी एक काहीतरी घडल. गणोजीराज अहो असं काय करताय? मंचकारवणाचा नुकताच सोन्यासारखा सोहळा पार पडलाय. रायगडच्या शिरपेचा आनंदाचा तुरा मानानं डोलायला लागलाय. त्या तुम्ही हे असं वागून त्याच्यावर काय इर्जन घालणार आहे का? इर्जन घालणार की? आमच्या मनासारखं काय बी झालेलंच नाही, आता इर्जन घालणार आम्ही.
मनासारखं काय भी नाही झालेलं. अव शिरक्या घराण्याचा जावई स्वराज्याचा छत्रपती झाला. आमची लेख तुमची बहीण स्वराज्याची महाराणी झाली. आणखी काय पाहिजे होतं आपल्याला? एक गादीवर बसले म्हणजे सगळं झालं. आपल्या जवळची माणसं राखून ठेवायला नकोत. अहो सोळा झाला पर किती माणसं दुखावली त्याला काही गणती? कोणी दुखावलेलं नाही. होय जे दुखावलेले नसतील ते लाचार असतील. गणोजी राजे शिरक्यास निय असल्या लाचारीच्या सवयी नाहीत. आता आम्ही शंभूराजांच्याकडे जाणार. जे होईल ते होईल. गणोजी राज आबा जे हाय ते हाय जे नाही ते नाही. गणोजी राज गणोजी राज लवकर बरे व्हा पंत. तुम्हाला असे अंथरुणावर पडलेलं बघवत नाही. आता आता काय करावं सोडनीस बाबा? कविराज येत आहे. आलेच आई. ए बाबा आई आई काय म्हणतोस? वैद्यराजांना मोरोपंतांचं घर माहित नाही का? हा हा पंत लेकिन क्या है क्या है? मंचकारोहणाला सिंहासनाच्या पायरीवर बसून तू जे जहर दिलेस ना त्याचा हा परिणाम. अहो पंत काका पायरीवर बसला नाहीस. पायरी सोडून वागलास ही गेली 6 वर्ष. 6 वर्ष दरबारातील सिंहासनाच्या पायरीवर रुबाबदारपणे बसण्याचा मान मोरोपंतांना. पण मंचकारोहणाला तू त्यांना बसूही दिलं नाहीस. त्यामुळेच त्यांनी हे अंतरून धरलंय. आपला काहीतरी गैरसमज होतोय. तसं काही नाहीये. राजवैद्य या. म्हणजे दरबारातला तू खा मेवा आणि इथे कर सेवा. कलुषा तुला मी पक्का ओळखून आहे. पंत काका हो जाऊ द्या ना. काय जाऊ द्या? कोण कुठला माणूस ना तलवार चालवली ना मुलखी कारभार केला. स्वराज्यातल्या 5 गावांची नावं तरी लक्षात आहेत का? 5 डोंगरांची 5 नद्यांची नावं सांगता तरी येतील का? मग असा काय पराक्रम बघितला की ज्याच्यासाठी मोरोपंतांसारख्या अधिकारी पुरुषाला डावललं सांगा. जी पंत नका आता हे काढू. जे घडलं तेच बोलतोय. असा अपमानच करायचा होता तर कशाला कैदी तू मोकळं केलं? मरू द्यायचं होतं खितपत. पण नाही दरबारात बोलून सर्वांना देखत न दिसणारी तलवार चालवायची. पंत उपचार करू द्या. राजनी पाठवलंय राजवैद्यांना. या वैद्यराज या बघा चांगली मात्रा द्या. काय चांगली मात्रा द्या? मात्रा देतील वैद्यराज पण हा कलुषा घरी जाऊन मंत्र मारेल. मंत्रा पुढे मात्रा चालते का? अनाजी पंत पुरे झाला हा द्वेष. आता बस करा हा गैरसमज आहे. अहो युवराजांना कैद करायला आपण धावलो तिथेच आपली पायरी विसरलो. पायरी गेली ती गेलीच. एवढं होऊनही शंभूराजांनी माझ्यासारख्या अपराधी माणसासाठी राजवैद्यांना पाठवलं. हा त्यांचा मोठेपणा झाला. नाजी पंत तुम्ही काही बोलू नका. आता मी
हात जोडतो तुमच्या समोर, हात जोडतो मी. हात जोडणं म्हणजे पंतांचा वाद हल्लाय, बरळायला लागलेत ते तुझ्यामुळे. तुझ्यामुळे बाहेरची माणसं दुखावली तर, पण घरातली ही माणसं दुखावली आहेत. सांग त्यांना, घराच्या दारातील आग विझवणं सोपं असत आणि घरातील ठिणगी विझवणं अवघड असत. आणि आता घरात किती ठिणग्या आहेत हे मोजणं कठीण आहे. काय बघताय? राणी साहेब? काय राणी साहेब? राणी साहेब, तुम्ही आम्हाला राणी साहेब म्हणालात. मग आता तुम्ही युवराजनी नाही राहिलात, राणी साहेब झाला. आमचा तर आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. आम्ही दरबारात काय पाहिलं, काय ऐकलं. खूप छान सोहळा झाला. आता आम्ही तुम्हाला राजे म्हणणार. राजे? आणि तुम्ही अगदी साजरे दिसत होतात. अस आम्ही एकटेच साजरे दिसत होतो. हो, तुम्ही सिंहासनावर बसल्यानंतर आमचं मन अगदी दडपून गेलं. खूप आनंद झाला आम्हाला. आणि त्या आनंदाबरोबरच आबासाहेबांची आठवणही दाटून आली. येसू, आमची सुद्धा अगदी अशीच अवस्था झाली. खर तर आम्हाला अजून खेळायचं होतं, बागडायचं होतं, आबासाहेबांच्या सावलीत निर्धास्तपणे वावरायचं होतं, भुईवरच्या गवतात लोळायचं होतं, झाडावर सुरपारंब्या खेळायच्या होत्या, आमच्यातल्याच अल्लडपणाची आणखी दोस्ती करायची होती. पण अचानक आमच्या मस्तकी आला तो राजमुकुट. समोर आलं ते स्वराज्याचं सिंहासन आणि त्या सिंहासनावर बसल्यानंतरची सावधानता. हो युवराज, पण तुम्ही ती सावधानता लिलया पेली, सर्वांना योग्य ती जबाबदारी दिली. तुम्ही खुश आहात ना? हो, आम्ही काय, सगळेच खुश झाले. अंबिकाराजे ताई साहेब तर एवढ्या खुश झाल्या, हरकून गेल्यात हो अगदी. आणि राजकुमार बाई साहेब? त्याही खुश असते. नाही म्हंटल तरी शिरक्यांना छत्र धरण्याचा मान मिळालाय. तुमचे बंधू भेटले आम्हाला, वाघोजीराव, संभाजीराव, देवजीराव. मनमोकळं बोलत होते, भरभरून कौतुक करत होते आमचं. भेटले नाहीत ते फक्त गणोजी. गणोजी दादासाहेबही भेटतील. तापट आहेत थोडे, म्हणजे त्यांच्या मनासारखं नाही झालं की चिडतात, पण समजून सांगितलं की लगेच शांतही होत. हो, त्यांच्या स्वभावाची कल्पना आहे आम्हाला, काढू त्यांची समजून. आम्हाला खात्री आहे गणोजीराव आमचा शब्द खाली पडू देणार नाही. आम्ही तुमचा सबूत खाली पडू द्यायचा नाही, आणि तुम्ही मात्र आमच्या शब्दाची कदर करायची नाही. तो कोणता न्याव? या गणोजीराव, या. असू दे. राजे साहेब, तुम्ही राजे झाला सा, लई आनंद वाटला. वाटलं होतं आता आमच्या मनासारख्या काही गोष्टी होतील. काय झाले हो,
काय मनासारखं घडलं नाही गणोजीराव? आमच्या मागण्या त्या कुठं पूर्ण झाले? कुठल्या मागण्या? का राणी साहेबांनी कानावर घातल्या नाहीत का काय?